मराठी संपादकीय 100 शब्द प्रति मिनिट ह्या लेखाची PDF आपल्या स्टेनो महाराष्ट्रा ह्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. बी रेडी स्टार्ट. कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर गेल्या 1.5 वर्षांपासून देशात शिक्षणाची वाट लागली आहे. ऐन परीक्षांच्या तोंडावर गेल्या वर्षी भारतात कोरोना महामारीचा शिरकाव झाला, त्यामुळे देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाली. 10वी आणि 12वी इयत्तेच्या काही विषयांच्या परीक्षा झाल्या होत्या. उर्वरित विषयांच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. महाराष्ट्रात इयत्ता 1 ते 8वी पर्यंतच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. मात्र नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरही शालेय विद्यार्थ्यांना शाळेचे तोंड पाहता आले नाही. पहिली लाट ओसरल्यानंतर शिक्षण पूर्ववत होईल अशी सर्वांची अपेक्षा होती, परंतु घडले वेगळेच. 9वी 10वी आणि 12वी या इयत्तेचे वर्ग कोरोनाची नियमावली पाळून सुरू करण्याचा प्रयत्न झाला. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग होऊ नये म्हणून ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. आयुष्याला कलाटणी मिळणाऱ्या 10वी आणि 12वी परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी केली, परंतु यंदाही परीक्षेच्या कालावधीत कोरोनाचा उद्रेक झाला. महामारी हाताबाहेर गेल्याने परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांचे जीव वाचविण्यास प्राधान्य देऊन केंद्र आणि राज्य सरकारांनी 1 ते 11वीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. CBSE बोर्डानेही 10वीची परीक्षा होणार नसल्याचे जाहीर केले. मात्र 12वीच्या परीक्षेबाबतचा निर्णय गुलदस्त्यात ठेवला. तयारी करूनही परीक्षा होणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली. 11वी प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाणार याविषयी उत्सुकता असतानाच 10वी परीक्षा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत कोणत्या आधारावर परीक्षा रद्द केली, शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचे धोरण आहे का, याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेता की आम्ही हुकूम देऊ असा सरकारला जाब विचारला. न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबईपासून दिल्लीपर्यंत हालचाली सुरू झाल्या. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 12वी परीक्षेबाबत आढावा घेण्यासाठी देशभरातील शिक्षण मंत्र्यांबरोबर संवाद साधून राज्यांना 2 पर्याय सुचविल्याने येत्या जुलैमध्ये परीक्षा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेणे अथवा परीक्षा पद्धत बदलणे या 2 पर्यायाबाबत पंतप्रधानांकडून शिक्कामोर्बत झाल्यानंतर 30 मेपर्यंत 12वी परीक्षेचे भवितव्य निश्चित होईल. महाराष्ट्र सरकार 10वी परीक्षा रद्द करण्याबाबत ठाम असून न्यायालयात बाजू मांडल्यानंतर त्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष वेधले आहे. केंद्राने 12वी परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी कोरोना महामारी नियंत्रणात आल्यावरच हे शक्य असेल तरी या वर्षात शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाला आहेच. स्टॉप.